नमस्कार, मी सोनाली पालव, आपण पाहताय एबीसी न्यूज. एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. अंबरनाथमध्ये टेम्पो चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. टेम्पो स्टँडजवळील एका कंपनीनं गार्डन बनवण्याचं कारण दाखवून टेम्पो चालक मालक संघटनेचा फलक काढून सर्व्हिस रोडवर माती टाकून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे गाड्या पार्किंग करायच्या कुठे असा प्रश्न टेम्पो चालकांसमोर आहे. याबाबत टेम्पो चालकांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही टेम्पो चालकांना गाड्या लावण्यासाठी जागा मिळत नाही आहे. याच निषेधार्थ आज अंबरनाथ टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आले. प्रशासनानं संघटनेचा बोर्ड लावून आणि रस्त्यावर टाकलेला मातीचा भराव काढून टेम्पो लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली. वहाँ बेघर बोले हुए म्युनिसिपाल्टी आके बोर्ड वोड हमारा सब तोड़ के फेंक दिया. हम लोग को धमकी दिया कि यहाँ से गाड़ी निकाल लो नहीं तो गाड़ी भी पलटी कर देंगे. उसके बाद तो पूरा लोग हम लोग का गाड़ी हटवाने के बाद पूरा मिट्टी गिरवा दिया है सब लोग और पूरा जाली लगवा के हम लोग को रोड पर कर दिया है. अभी रोड पर आने के बाद हम लोग को ट्रैफिक पुलिस फाइन मारती है. अब हम लोग कहाँ से देंगे गरीब आदमी. ये इनका इनलीगल तरीके से काम है. और जो टेम्पो आज उधर 15 साल से टेम्पो लोग लगा रहे हैं उनको नोटिस देना चाहिए, उनसे बातचीत करना चाहिए. भाई हम इधर जगह अभी आपकी मांग क्या है? अभी हमारी ये मांग है उधर जो टेम्पो का स्टैंड है वो टेम्पो को स्टैंड पे उधर ही चाहिए जिधर था पहले से. हम वो टेम्पो स्टैंड पे से अटेंगे नहीं और जब तक हमारा मांगनी पूरा होएगा नहीं वो जब तक हम लोग वो टेम्पो को अटेंगे भी नहीं. और जो भी अटेगा नहीं और जाली हटाना चाहिए और दुकानदार का मट्टी उधर से मट्टी हटाना चाहिए इनलीगल दर. और रोड उसको क्लियर करके देना चाहिए और टेम्पो वालों को क्लियर करके रोड देना चाहिए. उसके अलावा हम अटेंगे नहीं और जो भी होगा अंजाम उसको देखा जाएगा. एक 2-3 दिवस अगोदर आम्ही नगरपालिकेत गेलेलो होतो आणि कांबळे साहेबांना भेटलो. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की 2-3 दिवसात ते सर्व जाळी आणि ती मातीचा ढिगारा हे पूर्णपणे काढून टाकेल असं ते बोलले आहेत. पण आम्हाला नाही वाटत की ते त्या कारवाईला पूर्णपणे करतील म्हणून, कारण की त्या सिक्वेंट कंपनीवाल्यांनी त्यांना विकत घेतलेलं आहे. ते त्यांची मनमानी करतात. ते सिक्वेंट कंपनी विकत घेतो आहे तर पहिले कंपनी बनव ना, नंतर पर्यावरणासाठी गार्डन बिडन नंतर बनला जातो. हा तर नंतरचा भाग आहे. तो अगोदर गार्डन बनवतो नंतर कंपनी बनवतो हा कुठला सिस्टम आहे का त्याचा? ठीक आहे, कंपनीवाल्यांनी तुम्हाला जे पण गोष्ट दिलेली आहे, तुम्हाला MADC अलॉटमेंट केलं आहे एवढा प्लॉट आहे 5000 मीटरचा 4000 मीटर जो तुमचा प्लॉट आहे तुम्ही त्याला पहिले विकसित करा ना, नंतर गार्डनचा विषय घ्या. नंतर गार्डन कुठे करायचे तुमच्या हद्दीतल्या जेवढी जागा आहे तिला घ्या ना. तुम्ही रोडवरती ढिगारा टाकणार तो सर्व्हिस रोड बंद करणार तुमच्या बापाचं आहे का? तुमचा बापाचा रोड आहे. तुम्ही MADC अलॉटमेंट केलेली जागाच घेणार ना, वरून तुम्हाला 2-4 बाजूंनी जागा सोडायला लागेल. हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का? तुम्ही रोड सर्व्हिस रोड एवढ्या वर्षापासून बनतो आणि आमचा टेम्पो नाका येतो. तेथे मला वाटतं माझ्या अंदाजे 10-12 वर्षापासून आम्ही तिथे असतो. 8 वर्षा अगोदर आमदार साहेबांनी तिथे त्या बोर्डचं उद्घाटन केलं आहे आणि आम्ही सर्व तिथे जेवढी लोकं जी ही टेम्पो मालक आहेत ते तिथेच राहतात आणि ते तिथलीच लोकं रहिवासी आहेत. ते तिथे 8-10 वर्षापासून धंदा करतात. अंबरनाथ पश्चिमेच्या गणेशनगर वरचापाडा परिसरात रस्त्याचं डांबरीकरण रखडल्यानं ज्येष्ठ नागरिक वाहन चालक आणि शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर झाली असून कार्यादेश सुद्धा देण्यात आले आहेत, मात्र रस्त्याचं काम अजूनही सुरू करण्यात आलं नाही. त्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. आज गणेशनगर परिसरातील रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी लवकरच रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन परिसरातील रहिवाशांना दिलं. त्यामुळे आता मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तरी गणेशनगर परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात येईल का हे पाहावं लागणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश बनसोडे, प्रशांत गिरबिडे, चंद्रकांत गांगुर्डे, पप्पू बनसोडे, सचिन चव्हाण, विकी गिरबिडे, शत्रुघ्न उमप यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशनगरचे आम्ही सर्व नागरिक संघर्ष मित्र मंडळ या बॅनरखाली माननीय मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना भेटायला आलो होतो. गणेशनगरला लोकांना पायी चालता येणार नाही अशी अवस्था त्या रस्त्याची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने NOC दिलेली आहे की तुम्ही तिथं डांबरीकरणाचा रस्ता करा, कठडे बनवा. तरीसुद्धा पावसाळ्याच्या अगोदर आम्हाला लेखी स्वरूपात दिलं होतं की 15 दिवसात रस्ता करतो, पण नगरपालिकेमध्ये काहीसुद्धा काम होत नाही अशा प्रकारचा अनुभव आम्हाला येतो आहे. आणि त्यामुळं आज आम्ही पत्र घेऊन शिवना भेटायला आलो होतो की आपण जर 19 तारखेपर्यंत
रस्ता सुरू काम सुरू नहीं के रस्त्याचं तर आमरण उपोषणला बसायला महिला आणि पुरुष दोन्ही तयार झाले होते। शिवसाहेबांनी संबंधित कंपनीला कंपनीच्या मालकांना फोन करून सांगितलं की जर तुम्ही वर्क ऑर्डर घेतलेली आहे तर त्याचे 2% भरा आणि वर्क ऑर्डर घ्या आणि काम सुरू करा। जर बुधवारपर्यंत जर काम सुरू नाही झालं तर ठेकेदार बदलणार अशा प्रकारचा शब्द माननीय मुख्याधिकारी आणि शहर अभियंता पंकज पणाळे यांनी आम्हाला दिलेला आहे। आमा गणेश नगर साठी ही आनंदाची गोष्ट आहे। गेली कित्येक वर्षापासून जो रस्ता होत नाही तो आता होणार आहे। ठेकेदार बदलल्याने समस्या नाही, आम्हाला लवकर करायचं आहे। अंबरनाथमधल्या कुठल्याही ठेकेदारांनी काम केलं तरी चालेल, पण गणेश नगरचा रस्ता हा झाला पाहिजे ही आमची एक छोटी मागणी। या गणेश नगर वरचापाडा येथे रस्ता करण्याबद्दलचं इस्टिमेट कोटेशन सगळं मंजूर झालेलं आहे। माझ्या स्तरावरून कोटेशन्स काढून नियमानुसार त्याचं कोटेशन्स ओपन करून जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे। ॲग्रीमेंट पण झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू करण्यापूर्वी आमच्याकडे 2% रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करायची असते। ती जमा करण्यासाठी त्याला आज सकाळी पत्र दिलेलं आहे आणि तो 2 दिवसात ती जमा करेल। ती जमा नाही केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आम्ही काढून घेऊ, कारण हे काम करण्याबद्दल संघर्ष समितीनं वारंवार पाठपुरावा केलेला आहे। त्यानुसारच आपण हे कामसुद्धा मंजूर केलेलं आहे आणि जर त्याने काम नाही केलं तर आपण ठेकेदाराला बदलून टाकू। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग शेखावत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या हत्येनंतर करणी सेनेच्या वतीनं देशभरात निदर्शनं करण्यात येत आहेत। अंबरनाथमध्ये सुखदेव सिंग शेखावत यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शहरातील राजपूत बांधवांनी शेखावत यांना श्रद्धांजली वाहिली, तसंच शेखावत यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी राजपूत समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा राजपूत समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही समाजानं दिला आहे। यावेळी माजी नगरसेवक अरुण सिंग, खानजी धल, रूपसिंग धल, नीता परदेशी यांच्यासह शहरातील राजपूत समाज बांधव उपस्थित होते। आज हमारे करणी सेना के राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय सुखदेव सिंह का जिस तरह से निर्मम हत्या कर दी गई है वो एकदम निंदनीय है। हमारा पूरा समाज, क्षत्रिय समाज, राजपूत समाज इसकी घोर निंदा करता है और हम लोगों की, हमारे समाज की तरफ से वहाँ के प्रशासन से एक मांग है कि आपने केवल उनको अरेस्ट किया है, उनको ऐसी सजा दी जाए कि जो हमारे समाज के, पूरे हमारे क्षत्रिय समाज के उस परिवार का, हम लोग एक कुटुंब है, उस परिवार का हम एक लोग कुटुंब का एक सदस्य हैं। हमारी सारे सदस्यों को, क्षत्रिय समाज का को एक, उससे आने वाले समय में अराजक तत्वों का जो इस तरह से दिन दहाड़े गोली मारकर हत्या कर दी जाती है उससे एक सीख मिले। उनका जिस तरह से उन्होंने हत्या की है उसी तरह से निर्मम हत्या उनकी की जाए, प्रशासन के माध्यम से उनका इनकाउंटर किया जाए, उनको कड़ा से कड़ा दंड दिया जाए। आज हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखदेव जी का जो राजस्थान में गौर हत्या की गई है उसकी अंबरनाथ, बदलापुर और उल्लासनगर के हमारे राजपूत समाज की तरफ से हम लोग गौर निंदा करते हैं और हमारी मांग है कि इनको जित मारे कर लोग को जो पकड़ा गया है उसको जल्द से जल्द फांसी दी जाए और या तो सरेआम उनको गोली मारी जाए। जैसे बिहार में गाड़ी पलटी होती है ऐसी एकाधिक गाड़ी पलटी राजस्थान में भी होनी चाहिए, तो ही हमारा ये राजपूत का सही में श्रद्धांजलि होगा। राजपूत समाज के लोग सुखदेव सिंह जी की गोपामणि, इनको श्रद्धांजलि देने के लिए एकत्रित हुए और श्रद्धांजलि दी, तो हमारा कहना है कि उनके जो मारेकरी पकड़े गए, ये 3 मारेकरी जो है ये ऐसा लगता नहीं है अपीयरेंस से कि ये सही में मारेकरी, ये किराए के मारेकरी है। हमने इनका सूत्रधार कौन है उसको भी सरकार, हमारी मांग है कि वो सूत्रधार को पहला पकड़े जाए, वो भी पकड़ा जाए और उसको भी सजा मिले। ऐसा नहीं कि ये 3 आदमी ने किया, ये 3 आदमी मारे करे शायद नहीं हो सकते, इनका सूत्रधार कोई ना कोई है, तो सूत्रधार को भी पकड़ के उनको भी सजा मिलनी चाहिए, ये हमारी मांग है। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरात 300 कोटीहून जास्त बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं देशभरात भाजपच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। अंबरनाथमध्येही भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं साहू आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मोर्चा काढून निदर्शनं केली। यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार धीरज साहू यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला। यावेळी महिला मोर्चा अंबरनाथ शहर सरचिटणीस आशा देशमुख, श्रद्धा गुंजाळ, वीना सावंत, रेखा राजगुरू, सुनीता गजयस्वाल, वैशाली यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तुम्ही जर बदलापूरमध्ये जमीन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी।
बनावट कागदपत्र तैयार करून तोतया इस्माच्या नावाने जमिनीचं खरेदी खत तैयार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. बदलापूरच्या कान्होर इंदगाव इथल्या जमीन खरेदीवेळी हा प्रकार समोर आला. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या बदलापूर शहरात बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी खत तयार करून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कान्होर इंदगाव या परिसरात जमीन खरेदीवेळी घडलाय. बदलापूरमधील भावेश भगत, गणेश भोईर या दोघांनी कल्याणमध्ये राहणाऱ्या दीपक शिंदेला जमीन मालक राजेश लक्ष्मणदास चूक असं दाखवून जमिनीचं बनावट खरेदी खत तयार केलं होतं. हा प्रकार जमिनीचे मालक राजेश चूक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राजेश चूक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी बनावट आधार कार्ड तयार करणारा मुख्य आरोपी गणेश भोईर, जांभळे गावातील भावेश भगत, कल्याणमधील तोतया दीपक शिंदे या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. ABC न्यूज बदलापूर. या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.